गुड मॉर्निंग आठवी तर बाळांनो, काल आपण नवीन चॅप्टर चालू केलेलं होतं, त्रिकोणाचे शिरोलंब व मध्यगा। त्यामध्ये आपण शिकलेलो होतं की शिरोलंब कसं काढायचं आणि त्यानंतर त्रिकोणाचे शिरोलंब काढणे, हा तर ते गुणाच्या किंवा पट्टीच्या सहाय्याने काढायचं हे आपण शिकलेलो होतं, आणि ते लिखाण पण कसं करायचं आणि वाचन कसं करायचं हे सुद्धा आपण शिकलेलो होतं, होय ना। तर बाळांनो, त्याच पद्धतीने आपण पेज नंबर 20 वर त्रिकोणाच्या लंब संपात बिंदूचे स्थान, हा कोठे आहे ते ओळखायचं आहे। ओके बाळांनो, तर बघा, कृती नंबर फर्स्ट दिलेला आहे, कोणतीही एक काटकोन त्रिकोण, हा काय काढा म्हटलाय, त्रिकोण काढा आणि त्यांचे सर्व शिरोलंब काढा, त्यांचे सर्व शिरोलंब काढा व ते कोणत्या बिंदूस मिळतात ते लिहा। बघा, ते कोणत्या बिंदूस मिळतात ते लिहा। चला, हा काटकोन त्रिकोण मी काढलेला आहे, बघा कृती नंबर फर्स्ट। ओके, तर हा आहे काटकोन त्रिकोण, काटकोन त्रिकोण। ओके, त्यांच्या काय करूया आपण, सर्व शिरोलंब काढूया। काढूया तर एक काढून दाखवलेला आहे आपल्याला, बघा ए बी, हा ए बी सी। ओके, तर त्याचे सर्व शिरोलंब काढा व ते कोणत्या बिंदूस मिळतात ते लिहा। बघा, जसं की सांगितलेलं आहे, हा हा बी सी ची अपोजिट साइड कोण आहे, रे विरुद्ध बाजू ए आहे, मग बी सी वर ना ए वर लंब टाका। बघा, ओके, तर हा काय झाला, बी सी ह्याला नाव द्या पी। बघा, रेख बी सी काय झाला, हा पाया झाला आणि ए सी हा काय झाला, लंब झाला, शिरोलंब। त्यानंतर पुढचं आपण करूया ए डी, हा ए डी ची समोरची बाजू बी आहे, हा आणि त्याच्या समोर लंब टाकलेला आहे तिन्ही, ए सी लंब शिरोलंब बी डी। ओके, त्यानंतर पुढची प्रोसिजर आहे, आपण सी वर बघूया, सी ची अपोजिट साइड कोण आहे बाळांनो, बघा विरुद्ध बाजू, समोरची समोरची बाजू बघायची, हा समजा हा पी आहे, डी समजा इथे ई आहे आणि हा एफ आहे। ओके, आणि शिरोलंबला नाव दिया आपण ओ, ठीक आहे। ते कोणत्या बिंदूस मिळतात ते लिहायचं आहे। बघा, तर आपण एक काटकोन त्रिकोण काढलेला आहे आणि त्यांचे सर्व काय काढलेले आहे, शिरोलंब काढलेला आहे। जसं की हा ए बी आहे, हा बेस समजा हा पाया आहे आणि त्याचा शिरोलंब कोण आहे, एफ सी आहे। ओके, त्यानंतर हा बी सी हा पाया आहे आणि त्याच्या समोरची बाजू कोण आहे, ए ई हा त्याचा शिरोलंब आहे। त्यानंतर ए सी हा पाया आहे आणि डी बी हा त्याचा काय आहे, शिरोलंब आहे। तुम्ही आकृतीला कुठलीही नाव द्या चालते। ओके, तर अशा प्रकारे आणि पुढे काय विचारलेलं आहे आपल्याला, तर ते तिन्ही शिरोलंब ओ बिंदू मध्ये मिळतात। कुठल्या बिंदू, तिन्ही एकच रेषेत मिळाल्याला एकाच बिंदूतून जाणाऱ्या, हा आणि एकमेकाला छेदणाऱ्या जे रेषा असतात ते एक संपात, हा तर ते संपात बिंदू आहे तो। ओके, तर आपण लिहूया इथं, बघा काटकोन त्रिकोण मध्ये इथून घ्या बी रे बी सी ला लंब कोण आहे बाळांनो, ए ई। त्यानंतर हा झाला, हा बघा ए सी ला लंब कोण आहे, रे ए सी शिरोलंब रेख कोण आहे ए सी ला, बी डी। त्यानंतर बघा, हे बघा ए बी ला कोण आहे, लंब एफ सी, रे ए बी लंब रे एफ सी, आणि ते तिन्ही शिरोलंब त्यांचे सर्व शिरोलंब काढा आणि ते कोणत्या बिंदू मिळतात, तर ते ओ बिंदू मिळतात। सिंपल आहे ना बाळांनो, लिहून घ्या। हा झाला काटकोन त्रिकोणाचे शिरोलंब आणि ते कुठल्या कशामध्ये कुठल्या बिंदू मिळतात ते आपण लिहिलेलो आहे। त्यानंतर पुढची कृती करायची आहे आपल्याला विशाल कोणाची, विशाल त्रिकोणाची। ओके, तर बघा काय सांगितलं,
दिलेला आहे सेकंड आकृती कोणताही एक विशाल त्रिकोण काढा आणि त्यांचे तिन्ही शिरोलंब काढा बघा हा एक विशाल त्रिकोण काढलेला आहे मी विशाल त्रिकोण जरा कशा 90 पेक्षा मोठा असतो हां त्यानंतर हा एक विशाल त्रिकोण काढलेला आहे आणि त्यांना नाव द्या हा ए सॉरी पी त्यानंतर ओ आणि कोण आर सी एंड बी ओके तर बघा त्यांना नाव दिलेला आहे आणि त्यांचे काय करायचे आहे मला तिन्ही शिरोलंब काढायचे आहे बाळांनो काय करायचे आहे तिन्ही आणि या शिरोलंबांना समाविष्ट करणाऱ्या रेषा काढा आणि त्या त्रिकोणाच्या बाह्य भागातील एकाच बिंदूतून जातात हे अनुभवा बघा आता त्यांच्या समोरची बाजू ही मी काढली ओके हा आला त्यांचा शिरोलंब ह्याला नाव दिलं ए बघा आता काय सांगितलेलं आहे त्यामध्ये एक विशाल त्रिकोण काढा आणि त्यांचे तिन्ही शिरोलंब काढा ते एकमेकांना मिळतात का बाळांनो मिळतात का एकमेकांना मिळतात आणि या शिरोलंबांना समाविष्ट करणाऱ्या रेषा काढा बघा रेषा काढलेल्या आहे ना आपण आणि काय अनुभवायचं आपल्याला त्या त्रिकोणाच्या बाह्य भागातील एकाच बिंदूत जातात का ते बघा हा त्रिकोण आहे आणि हा त्याचा बाह्य भाग आहे तर ते काय होतात एकाच बिंदूतून जातात ते अनुभवा म्हटलं तर हे काय होत आहे एकाच बिंदूतून जात आहे होय ना हे आपण निरीक्षण केलेलं आहे तर बघा विशाल त्रिकोण काय होता काय सांगितलेलं आहे त्या त्रिकोणाच्या बाह्यात एकाच बिंदूतून जातात ज्या विशाल त्रिकोण हे त्रिकोणाच्या कोणाच्या बाह्य भागातील बिंदूतून एकाच बिंदूतून जातात एकाच बिंदूतून जातात बघा एकाच बिंदूतून जातात ना विशाल कोण त्रिकोणाचे जो लंब संपात असतो तो त्याच्या बाह्य भागामध्ये असतो लक्षात ठेवा हा विशाल त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्याच्या बाह्य भागात असतो आणि काटकोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोण करणाऱ्या शिरोल बिंदू वरच असतो आणि त्यानंतर आता आपण बघणार आहोत लघुकोण काय बघणार आहोत पुढचा भाग लघुकोण घेऊन घ्या आणि हे सर्व तर बघा आता आपण पुढचं बघणार आहोत लघुकोण कसा असतो अशा पद्धतीने आकृती काढा पुस्तकात दाखवल्या पद्धतीनं आणि त्यानंतर त्यांचे सर्व शिरोलंब काढायचे आपल्याला बाळांनो ओके बघा तर काय म्हटलेलं आहे आपल्याला एक लघुकोण काढा आणि त्यांचे एक लघु त्यांचे सर्व शिरोलंब काढा आणि त्यांचे लंब स्थान कोठे आहे ते पहा बघा मी एक लघुकोण काढतो लघुकोणाचे माप जरा 90 पेक्षा थोडं कमी असतं बाळांनो तर बघा हा एक लंब टाकला त्याला नाव द्या तुम्ही ए बी सी तर मी ए सी वर अपोजिट साइड कोण आहे ए आहे विरुद्ध बाजू आणि तिथून लंब टाकला आहे हा ए डी त्यानंतर ए सी वरनं काय करायचं आपण त्याच्या समोरील बाजूवर लंब टाकायचा आहे टाकूया चला बघा हा लंब टाकला त्याला नाव द्या तुम्ही ई नाव द्या ओके हा नाव द्या ई त्यानंतर ए सी वरून तुम्ही सॉरी त्यानंतर ए सी वरून त्याच्या पुढच्या साईडला तुम्ही लंब टाकायचा आहे टाकूया बघा तर मग बाळांनो हा तर ह्याला नाव द्या एफ हा आणि हा आहे ओ ओके तर कुठं संपात बिंदू कुठं मिळायला लागलाय बाळांनो त्यांच्या जो अंतर्भागामध्ये आहे हा लंबस्थानाचे स्थान कोठे आहे त्यांच्या अंतर्भागामध्ये आहे ओ
ओके तर लघु कोणाचे जे लंब जे स्थान असते ते त्याच्या अंतर्भागामध्ये असते लक्षात ठेवा बाळांनो तर लिहा लंब संपाताचे स्थान कोठे आहे तर लिहा लघु कोण लघु कोण लघु कोण लिहा बाळांनो इथं लघु कोणाचे लंब संपातचे स्थान स्थान त्याच्या अंतर्भागात आहे हा रिकामा जागेला प्रश्न विचारला जातो बाळांनो हा ओके तर लिहून घ्या सगळ्यांनी तर खाली एक तक्ता दिलेला आहे बघा बाळांनो हे जरा समजून घ्या हे सगळ्यांनी लिहून घ्या तर काय आहे बघा त्या तक्त्यामध्ये त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जाताना म्हणजे शिरोलंब एक संपाती असतात त्यांच्या संपात बिंदू काय म्हणायचं लंब संपात म्हणतात म्हणून तो ओ या अक्षराने दर्शवला म्हणजे आपण काय काय केलो काय काय शिकलो बघा आतापर्यंत त्रिकोणाचे जे शिरोलंब असतात ते काय असतात ते एकाच रेषेतून जातात त्यांना एक संपाती रेषा म्हणतात आणि त्यांचा जो संपात बिंदू होतो त्यांचा जो संपात बिंदू होतो त्यांना लंब संपात म्हणतात त्यांना काय म्हणतात लंब संपात आणि एकदा सांगतो लक्षात घ्या बाळांनो त्रिकोणाचे काय सांगितलं मी रेषा त्रिकोणाचे शिरोलंब एकाच बिंदूतून जातात म्हणजे त्यांना त्यांचे शिरोलंब हे एक संपाती असतात हा एकाच बिंदूतून जातात त्यांचे शिरोलंब एक संपाती असतात आणि त्यांच्या संपात बिंदू काय म्हणायचं लंब संपात आणि तो ओ या अक्षराने दर्शवलेला आहे हा तर त्याला इंग्लिशमध्ये ऑर्थो सेंटर असं पण म्हणतात त्यानंतर पुढचा पॉइंट आहे बघा काटकोन त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो बघा काटकोन करणाऱ्या जो काटकोन त्रिकोणाचा लंब संपात कुठं असतो त्यांच्या काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवरच असतो हा लिहून हे पण लक्षात ठेवा त्यानंतर विशाल त्रिकोणाचा लंब संपात बिंदू कुठे असतो रे तर बघा विशाल त्रिकोणाचा लंब संपात बिंदू त्या त्रिकोणाच्या बाह्य भागात असतो कशा भागात असतो बाह्य भागात असतो लक्षात ठेवा बाळांनो त्यानंतर लघुकोण त्रिकोणाचा लंब संपात बिंदू हा त्यांच्या आंतरभागात असतो बघा विशाल त्रिकोणाचा जो लंब संपात बिंदू आहे तो बाह्य भागात असतो आणि लघुकोणाचा लंब संपात बिंदू हे त्याच्या अंतर्भागात असतो आणि काटकोन त्रिकोणाचा लंब संपात हा काटकोन करणाऱ्या शिरोबिंदूवर असतो ओके बाळांनो तर हे लक्षात ठेवा हे तिन्ही एवढं लिहायचं आहे त्यानंतर ह्या डायग्राम आणि जसं की मी लिहून दिलेलं आहे त्या पद्धतीनं पूर्ण सोडवायचं आहे ओके बाळांनो तर आज आपण इथंच थांबूया जर काय कळलं नसेल शंका असेल तर परत मला स्टडी बॅचला विचारा ओके तर आज आपण इथंच थांबूया पुढचा भाग आपण उद्या घेऊया थँक्यू